आती की तू मोबाईल पुढे यात्रा तर तुम्ही पण ऐकाय का पुढे घ्यायची हो मग साहेब ते न्यूज होणार आहे न्यूज काय सुजित आणि सायली वाचन करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हेच आपलं भाग्य, हेच सत्यशोधक विवाह सोहळ्याचं वेगळेपण, चिरकाल स्मरणात राहणार. भारताचे लोक, भारताचा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जेची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुत्व प्रवर्तिता करण्याचा संकल्प निर्धार करू. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. देव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो हो शिवशेषा मुद्रा भद्रायु राजते क्षत्रिय कुलावतस राजादि राज रयत प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. सारा जनसेवेचे व्रत मनी धरुनिया सेवा सावधान निर्मित प्रीतीने वरितो तुला अजिहा कीर्ती तुझी ऐकुनी सत्यमंगल सावधान या खचणार नाकमपी सर्वस्वयाचे कदा मानी धरुणी साधी सत्याचरणा सत्यमंगल सावधान मित्रांचे सदा मित्रांचे तुमच्या तसेच असती विद्या तया हर्षे वृष्टि करा फुलांची अवधी ताळी आता चिरंजीव सुजीत आणि चिरंजीव सर्वाधिक यांचे शिवस्वागत. मराठा समाज संस्थेचे संचालक आमचे मित्र दुर्गा पाटील डॉक्टर संजय पाटील यांचंही शिवस्वागत. जयवर साहेब उपाध्यक्ष ऊर्जा पतसंस्था आणि सुभाष सावंत सर अध्यक्ष ऊर्जा पतसंस्था आदरणीय बाळ सावंत समन्वयक मराठा सेवा समिती सांगली जिल्हा यांचंही शिवस्वागत.
या सर्व महान्य व्यक्तींचं ज्यांनी प्रतिकात्मक दृष्ट्या या विवाह सोहळ्याची खास शोभा वाढवली त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक। नमस्कार, मी सायली संजय देशमुख राहणार करोलियम। आज आमचा दोघांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झालेला आहे आणि याच्या पाठीमागची कल्पना माझ्या पप्पांची। तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलींनी शिक्षण आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी सुरुवात केली शिक्षणाची आणि आज त्यांच्याच विचारांचा वारसा आम्ही घेऊन पुढे चाललो आहे आणि मला याचा सार्थ अभिमान वाटतं आहे। डेफिनेटली म्हणजे ॲक्च्युली मी 7.5 महिन्यांची असल्यापासून लहानपणा इकडेच आहे। माझं शिक्षण सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी हे केलेलं आहे, म्हणजे माझ्या प्रत्येक हट्टा त्यांनी पुरवलेले आहेत, मग ते कोणतेही असे नात का। तर म्हणजे त्यांच्या बाबतीत हे खूप अभिमान वाटतो मला त्यांचा, कारण अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे सारख्या बऱ्याचशा गोष्टी ते करत असतात आणि त्यांचाच विचारांचा वारसा मी आज पुढे घेऊन जाईन आणि नक्कीच या गोष्टींचा पुढे आयुष्यात माझ्या परीने त्या गोष्टींचा सगळ्या गोष्टीत उपयोग करेन। नमस्कार, मी सुजित थोरात राहणार काले तालुका कराड जिल्हा सातारा। आज माझा विवाह सोहळा हा सत्यशोधक पद्धतीने पार पडलेला आहे। हा विवाह असं ह्या पद्धतीने करण्याचं कारण एकमेव म्हणजे समाजामध्ये जे महात्मा फुलेंनीच सत्यशोधक योजना जी चालू केली त्याची विचार आजपर्यंत सर्वांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत आणि जो काय आपला इतर विवाह जो पद्धत असतील तो खर्च कमी होऊन हा विवाह सोहळा खूप छान पद्धतीने पार होतो आहे आणि हा पहिलाच माझा विवाह सोहळा असं म्हणजे बघतो आहे मी की अत्यंत सगळ्यांचे प्रत्येकाने वेगवेगळी वेशभूषा केलेली आहे। शाहू महाराज आहेत, गाडगे महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, ह्या सगळ्यांच्या वेशभूषेमध्ये हा विवाह सोहळा संपूर्ण संपन्न झालेला आहे। नाव सांगा। मी आनंदराव धोंडीराम पाटील मराठा समाजचा उपाध्यक्ष। मी माझ्या मानसकन्याचं कुमारी सायली हिचा सत्यशोधक विवाह मी आज केला। हे करण्यापाठीमागचा एक उद्देश होता माझा की खर्चाला काटकसर, नवीन ज्या प्रथा आणि रूढी वाढलेल्या आहेत त्यात कुठंतरी कमी व्हावं, अक्षता वाया चालतात त्या कुठंतरी थांबाव्यात आणि फुलाची उधळण करावी, लोकांना एक चांगला सत्यशोधक पद्धतीचा विचार द्यावा या विचारानं मी गेली 30 वर्ष झालं सत्यशोधक चवळीचं काम करतो आहे आणि मी माझ्या पुतण्याचा मागच्या वर्षी मी अशाच पद्धतीनं विवाह केला। आज माझ्या मी मानस कन्येचा असा विवाह करतो आहे आणि यातून समाजाने एकच घ्यावं की आपल्या मुलामुलींची लग्न सत्यशोधक पद्धतीनं करावी, तांदळाचा अपव्यय टाळावा आणि फुलाची उधळण करावी। फुलाची उधळण केल्यामुळं शेतकऱ्यांना एक मार्केट तयार होईल आणि शेतकऱ्यांना एक नवीन रोजगारची संधी मिळेल आणि खर्च। आज मी माझ्या मुलीच्या लग्नातले जे महत्त्वाचा विषय आहे की पुस्तकांचा रुखवत, ज्ञानाचा रुखवत। महात्मा फुलेंनी 135 वर्षापूर्वी सांगितलं होतं की ज्ञानाचा रुखवत द्यावा, पण अलीकडं रुखवताची पद्धत पाहिली तर फार मोठी विचित्र झालेली आहे। लोकं कर्ज काढून रुखवत देतात, तर आम्ही तो पुस्तकाचा आणि ज्ञानाचा रुखवत मी माझ्या मुलीला दिलेला।